is likely to pronounce a verdict on pleas seeking the disqualification of 16 Eknath Shinde-led faction MLAs today. You remember the political crisis that the Maharashtra government saw last year in June 2022. It's that political turmoil that the Supreme Court five-judge constitutional bench, headed by the Chief Justice D.Y. Chandrachud, will be pronouncing its verdict on today. Now, with regards to the power of the Election Commission, the top court will also rule on what the scope of the powers of the EC are with respect to the determination of the split within the party. Now, this is a huge judgment, as we said, for the entire political landscape. The Mahavikas Agadi, that was, remember, the NCP, the Congress, and the Shiv Sena Uddhav Thackeray-led faction, they in particular are eagerly awaiting what it is that the decision will have to say. There is obviously the Shinde camp, on the other hand, that is confident that the verdict will be in their favour. Devendra Fadnavis, who is, as we speak, the Deputy Chief Minister, you'll remember just 2 days ago, made the statement that he would return to power soon. की मोना ते आणि ज्यांना त्यांनी मांडीवर घेतलंय ते मूर्ख सगळे ते मूर्खच बोलतायत. निकाल आमच्या बाजूने लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे असं बोलणं हा. ते निकाल आमच्या बाजूने लागेल. सकाळी महाविकास निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक आमदार आमच्याकडे येतील संपर्क. बघूया काय होत आहे ते काय होत आहे तेव्हा पाहू ना आपण कोण कुठे जात आहे की ह्याना पाताळात गाडलं जात आहे. ये निकाल आल्यावर ते आता तासाभरात कळेल तुम्हाला. ट्वीट किया है स्पीकर की बात साहेब जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याचं समजतं. त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते देवेंद्र फडणवीस म्हणतात ना निकालानंतर निकालाच्या आधी बोलणं मूर्खपणा आहे. त्यांनी या मूर्खांना आवडायला पाहिजे. Devendra Fadnavis has said that we must not speak before the verdict is out. His party people should listen to him. जो 16 विधायक थे उनके पत्रात डिस्क्वालिफिकेशन के बारे में उस वक्त विधानसभा अध्यक्ष के चेयर पर मिस्टर झिरवळ बैठे थे उसने डिस्क्वालीफाई किया है. तो अगर ये फिर एक बार विधानसभा अध्यक्ष के पास निर्णय जाना है तो झिरवळ के पास ही जाना चाहिए. मुझे मालूम नहीं किसको ईडी का नोटिस भेजा है लेकिन हमने ये सब कुछ भुगत कर बाहर आए हैं. उनका पार्टी का मामला है किसको ईडी की नोटिस है किसको नहीं है और उनके पार्टी में इतने बड़े बड़े शेर बैठे हैं तो शेर गर्जना करेंगे. अभी आज बड़ा फैसला आने वाला क्या देखिए आपके पक्ष में ऐसा फैसला क्या देखिए सरकार को कोई खतरा नहीं है. कौन बोलते हैं अजित पवार ने बोला है कि सरकार को कोई खतरा नहीं है फैसला कुछ भी आए. किस सरकार को खतरा नहीं है? बीजेपी सरकार को या शिंदे सरकार को? मैं महाविकास आघाड़ी का नेता हूं, मैं शिवसेना का एमपी हूं. मुझे लगता है सरकार को खतरा है क्योंकि मैं जिस पार्टी को या जिस आघाड़ी को रिप्रेजेंट करता हूं तो मैं मेरा लोगों का हौसला बढ़ाऊंगा और कहूंगा अगर 16 एमएलए डिस्क्वालीफाई होते हैं तो बचे हुए 24 भी डिस्क्वालीफाई हो गए और सरकार तुरंत गिर जाएगी. सरकार को खतरा नहीं ऐसे कैसे कोई बोल सकता है? अगर मुख्यमंत्री शिंदे का भी नाम है डिस्क्वालिफिकेशन के लिस्ट में अगर मुख्यमंत्री डिस्क्वालिफाई हो जाएंगे तो समझ लो ये सरकार और ये गद्दारों का गढ़ खत्म हो जाएगा. मैं कुछ नहीं बोलूंगा. सरकार के बारे में निर्णय एक संवैधानिक पीठ लेने वाली है तो इस बारे में मैं अभी बात नहीं करूंगा. मराठी अजित पवार म्हणाले की सरकारला धोका नाही. अजित पवार जे म्हणाले त्यांचं मत असेल ते त्यांचं मत असू शकतं. ते लीडर ऑफ अपोजिशन आहेत पण ते विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. मी महाविकास आघाडी नसेल पण शिवसेनेचा नेता आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे जर 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री अपात्र ठरतात. हे 16 आमदार अपात्र ठरणार असतील तर उरलेले 24 आपोआप अपात्र ठरतील. त्याच्यामुळे सरकार क्षणभरी राहणार. असं बोलणं हा मूर्खपणा आहे असं देवेंद्र फडणवीस मी म्हणत की निकालाआधी निर्णयाआधी अशा प्रकारची वक्तव्य करणं निकाल काय लागेल हा मूर्खपणा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष यांनी ते पाहून राहुल
स्पीकर कह रहे हैं उनके पक्ष में आएगा। इस प्रकार की बात करना निर्णय के पहले मूर्खता है, ऐसा बयान देवेंद्र फडणवीस ने